मित्रांनो, आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी ह्या टेकन फॉर ग्रँटेड म्हणजे गृहित धरून चालतो. आता आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या एका साध्या गोष्टीचं उदाहरण घेऊयात. आपल्याला कुठे जायचं असेल, मग ते ऑफिसात असो, कॉलेजमध्ये असो, अगदी कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानात जरी जायचं असेल, आपण काय करतो? चटकन आपण आपला पाय आपल्या चपलेत किंवा आपल्या बुटात सरकवतो, जिना उतरतो, स्कूटरला एक किक मारतो आणि आपण निघतो. अगदी साधी, सोपी आणि सरळ गोष्ट. आपल्यासाठी अगदी साधी असणारी ही गोष्ट, पण प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट इतकी सरळ सोपी असेल? खास करून ह्या अशा व्यक्तींच्या आयुष्यात. पण मग या जगात अशीही काही माणसं आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्याचं नियंत्रण हे आपल्यातल्या असलेल्या दोषांच्या उणीवांच्या हातात कधीही दिलं नाही. कारण या माणसांच्या आयुष्याचं तत्वच मुळी होतं, माय ॲबिलिटी इज स्ट्रॉंगर दॅन माय डिसॲबिलिटी. त्यांच्यातल्या क्षमतांनी मात केली त्यांच्यामधल्या दोषांवर, त्यांच्यातल्या अपंगत्वावर, आणि सगळ्या जगासाठी ही माणसं बनली प्रेरणादायी, कारण त्यांनी पादाक्रांत केली आपल्या ध्येयाची शिखरं. मित्रांनो, युद्धवीरच्या आजच्या भागात तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत एका योद्ध्याची गौरवगाथा. असा योद्धा ज्यांनी युद्धामध्ये आपला एक पाय गमावला, पण या योद्ध्याची जिद्द इतकी दाणगी की अकस्मात आलेल्या संकटांनी तो खचून तर गेला नाहीच, पण त्याचबरोबर अक्षरशः उरलेल्या एका पायानं त्याने इतिहास घडवला. त्या वीराच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे, त्याच्यातल्या जिद्दीपुढे नियमांना झुकावं लागलं. सैन्य दलाला आपल्या नियमांमध्ये सुधारणा करणं भाग पडलं. तर मग कोण आहे हा लढवय्या आणि अशी कोणती कामगिरी त्यानं केली, या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर आणि युद्धवीरच्या आजच्या भागात तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत गौरवगाथा निवृत्त मेजर जनरल इयन कार्डोझो यांची. आणि त्याचबरोबर 1971 तिसऱ्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तान यांचा कर्दन काळ ठरणाऱ्या त्यांच्या 5th Gorkha Rifles Regiment. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या गौरवगाथेला, आणि त्यापूर्वी जाणून घेऊयात 1971 युद्धामागची पार्श्वभूमी अगदी थोडक्यात. 1947 आपल्या भारताची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावरती, आणि मुस्लिमांच्या वाट्याला आला तो पाकिस्तान. पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांमध्ये विभागलेला. शरीरानं एक नसलेले हे दोन्ही विभाग मनानी तर कधीही एक झाले नाही. दोघांमध्ये कसलाच ताळमेळ नव्हता, ना भाषेचा, ना संस्कृतीचा, रंग वर्ण राहणीमान कसलाच कशाला मेळ नव्हता. पश्चिम पाकिस्ताननं पूर्व पाकिस्तानला निव्वळ आपली वसाहत समजली आणि त्याचा वापर केला आपल्या आर्थिक फायद्यासाठी. पश्चिमेनी पूर्वेचे अगदी जबरदस्तीनं आर्थिक शोषण केलं, स्वतःला वरचढ समजून. ही परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली 1970 साली. 1970 पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात स्पष्ट बहुमत मिळालं पूर्व पाकिस्तानमधल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या आवामी लीग पक्षाला. साहजिकच आवामी लीग सत्तेत येणार अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र स्वतःला वरचढ समजणारे पश्चिम पाकिस्तानातील नेते या सत्ता बदलाला अडकाठी करू लागले, आणि मग या अन्यायाच्या विरुद्ध पूर्व पाकिस्तानात चळवळ उभी राहिली. ही चळवळ चिरडून काढण्यासाठी पश्चिमेनी पूर्वेत धाडलं आपलं लष्कर, आणि मग सुरुवात झाली एका काळ्या कुट्ट पर्वाला. हत्या, जाळपोळ, लुटालूट, बलात्कार, एक ना दोन माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटना, मनुष्यातील पशुत्वाचं दर्शन घडवणाऱ्या. आणि या संघर्षात भरडला जात होता तो पूर्व पाकिस्तानमधला सामान्य नागरिक. लाखो निष्पाप निर्वासितांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या शेजारच्या भारतामध्ये. 1965 युद्धानंतर नुकताच स्वतःला सावरू पाहत असलेला भारत, त्याच्या अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण पडू लागला या निर्वासितांच्या ओझ्यांनी. आणि अखेर पूर्व पाकिस्तानात लष्करी हस्तक्षेप करण्यावाचून भारतापुढे कुठलाही पर्याय उरला नाही, आणि त्यातूनच सुरुवात झाली ती तिसऱ्या भारत पाकिस्तान युद्धाला 3 डिसेंबर 1971 रोजी. या युद्धात भारतातर्फे लढणाऱ्या अनेक रेजिमेंट्सपैकी एक रेजिमेंट म्हणजे 5th Gorkha Rifles पराक्रमाचा अगदी गौरवशाली इतिहास असणारी. 5th Gorkha Rifles म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या 1971 भारत पाकिस्तान युद्धातल्या दोन लढाया, आणि त्यातली पहिली लढाई म्हणजे बॅटल ऑफ अटग्राम किंवा अटग्रामची लढाई.
पूर्व पाकिस्तान मधल्या 8 ग्राम वर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी दिली गेली 5th गोरखा रायफल्सवरती. आणि त्याच्यामध्ये सामील होते आजचे आपले कथानायक, त्यावेळी मेजर पदावर कार्यरत असणारे इयान कार्डोझो. त्या लढाईच्या वेळी शत्रू होता संख्याबळानं भारी, बसला होता पूर्ण तयारी, आणि त्याचवेळी 5th गोरखा रायफल्सकडे होती माणसांची कमी, दारुगोळ्याची कमतरता, आणि त्यावेळेला तोफखान्याचं सहाय्य तर अजिबात नव्हतं. या अशा वेळी मध्यरात्रीच्या अंधारात वीर गोरखा योद्ध्यांनी हल्ला चढवला 8 ग्रामवरती. दलदलीतून वाट काढत आणि प्रत्येक जवानाच्या हातात होती धारदार खुकरी. जय महाकाली, आयो गोरखाली, अशा गर्जना देत वीर गोरखा योद्धे तुटून पडले पाकिस्तान्यांवरती आणि चालू झालं बेसावत पाकिस्तान्यांचं शिरकाण. आणि बघता बघता 32 पाकिस्तान्यांची मुणकी झाली धडा वेगळी. या हल्ल्याचं स्वरूप इतकं भीषण होतं की पाकिस्तान्यांनी रणांगणातून पळच काढला. आणि या लढाईबद्दल म्हटलं गेलं, द लास्ट खुकरी अटॅक इन मॉडर्न डे वॉर. गोरखा जवानांच्या पराक्रमाचा पाकिस्तान्यांनी इतका धसका घेतला, इतका की त्याचा परिणाम झाला तो थेट पुढच्या लढाईवरती, म्हणजेच बॅटल ऑफ सिल्हेटवरती. सिल्हेटची लढाई म्हणजे स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातलं पहिलं हेलिबॉर्न ऑपरेशन. हेलिबॉर्न ऑपरेशन म्हणजे शत्रूच्या प्रदेशात हेलिकॉप्टरमधनं उतरवले गेले 5th गोरखा रायफल्सचे योद्धे. 9 दिवस अतिशय थोड्या अन्नपाण्याच्या साठ्यासह लढणारे 550 गोरखा योद्धे आणि ज्यांच्या समोर शरण आले सुमारे 8000 पाकिस्तानी सैनिक. याच लढाई दरम्यान एका जखमी सैनिकाला मदत करत असताना आजचे आपले कथानायक मेजर इयान कार्डोझो यांचा पाय जमिनीत दडवलेल्या एका भूसुरुंगावरती पडला. आणि काय झालं हे समजण्याच्या आतच एक मोठा स्फोट झाला आणि मेजर साहेबांच्या डाव्या पायाचा साफ चेंदामेंदा होऊन गेला. जंतुसंसर्ग होऊन जीवावर बेतू नये याच्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदत आवश्यक होती. डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून तो पाय कापून टाकण्याची तातडीनं गरज होती. पण या ऐन रणधुमाळीत पाकिस्तान्यांच्या हल्ल्यामुळे वैद्यकीय सेवा साफ कोलमडून गेलेली होती. शस्त्रक्रिया करायला लागणारी कुठलीच साधनं उपलब्ध नव्हती. वेदनाशामक औषधं, भूल देणारी औषधं याचं कुठलंच नामोनिशान उपलब्ध नव्हतं. आणि अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दाखवली. त्यावेळी या वीरानं जे केलं ते नुसतं आठवलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. त्या वीरानं आपल्या हातातली धारदार खुकरी फिरवली स्वतःच्याच डाव्या पायावरती आणि एकाच घावात कापून टाकला स्वतःचा डावा पाय. हे असं कृत्य करायला लागणारं बळ माणसाच्या अंगात येतं तरी कुठून? कारण हे असं कृत्य करायला माणूस असावा लागतो पार पोचलेला, नाही तर असावा लागतो ठार वेडा. पण मेजर इयान कार्डोझोंची ओळख ही स्वतःच्याच हाताने स्वतःचाच पाय कापून घेणारा धाडसी योद्धा इतकी मर्यादित नाही. कारण आत्तापर्यंत तुम्ही ऐकलात तो मेजर इयान कार्डोझो यांच्या जीवनपटाचा पूर्वार्ध. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण त्यांच्या जीवनपटाचा उत्तरार्ध आहे तितकाच जबरदस्त, तितकाच प्रेरणादायी, त्यांच्यामधल्या जिद्दीचं दर्शन घडवणारा. कालांतराने मेजर साहेबांना वैद्यकीय मदत मिळाली, त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. आता त्यांना घ्यायचा होता त्यांच्या लष्करी कारकिर्दीतला एक मोठा निर्णय, मोठा आणि तितकाच महत्त्वाचा. त्यावेळच्या नियमांप्रमाणे युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सैनिकापुढे 2 पर्याय होते. एक म्हणजे त्यांना लष्करातून सन्मानाने निवृत्त केलं जात असे, योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई देऊन. किंवा त्यांच्यासमोर दुसरा पर्याय ठेवला जात असे, तो म्हणजे सैन्याच्या कचेरीत बैठक कारकुनी काम करण्याचं. पण उभी हा या रणांगणामध्ये सैन्य नेतृत्व करण्यात घालवलेल्या मेजर इयान कार्डोझोंना हे दोन्ही पर्याय साफ नामंजूर होते. आणि मग चालू झाली धडपड त्यांच्यामधल्या योद्ध्याची, आपला पूर्वीचा फिजिकल फिटनेस परत मिळवण्याची. कठोर मेहनतीनंतर त्यांनी पार केलं खडतर आव्हान, बॅटल फिजिकल एफिशियन्सी टेस्टचं. आणि या चाचणी दरम्यान त्यांनी अनेक सो कॉल्ड धडधाकट अधिकाऱ्यांना मागे टाकलं आणि सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्काच दिला. आपल्या कृत्रिम पायाच्या सहाय्यानं जम्मू काश्मीरमधली 6000 फूट उंचीवरची एक पोस्ट, एक पहारा चौकी त्यांनी अगदी लीलया चढून पार केली. आणि सरते शेवटी त्यांची केस आणली गेली ती त्यावेळचे लष्कर प्रमुख म्हणजेच जनरल TN रैना यांच्यापुढे. जनरल रैनांनी स्वतः जातीनं मेजर इयान कार्डोझोंच्या फिजिकल फिटनेसची परीक्षा घेतली, ती देखील थेट लडाखमध्ये. आणि अखेर मोठ्या सन्मानाने मेजर इयान कार्डोझोंना सैन्य दलात परत सामावून घेतलं आणि ते देखील युद्ध नेतृत्व करण्याच्या कामगिरीवरती. सैन्य दलांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि मेजर इयान कार्डोझो ठरले भारतीय लष्करातील सैन्य नेतृत्व करणारे पहिले दिव्यांग अधिकारी.
1993 साली आपली लष्करी सेवा पूर्ण करून मोठ्या समाधानाने ते निवृत्त झाले, ते मेजर जनरल पदावरून. त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली ती त्यांना अतिविशिष्ट सेवा आणि सेना मेडल देऊन. आज वयाने 83 वर्षाचे असलेले मेजर जनरल इयन कार्डोझो यांचं वास्तव्य आहे दिल्लीमध्ये पत्नी आणि मुलांसह. 83व्या वर्षी सुद्धा त्यांचा फिजिकल फिटनेस, त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा आणि सळसळणारा उत्साह एका तरुणाला लाजवेल असाच आहे. एज इज जस्ट अ नंबर हे विधान त्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंतपणे लागू होतं आणि वेळोवेळी मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्यांनी ते सिद्धही केलं आहे. तर अशा या मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर असणाऱ्या लढवय्या वीराला म्हणजेच मेजर जनरल इयन कार्डोझो यांना युद्धवीरचा मानाचा मुजरा. मित्रांनो, या अशा वीराची कहाणी घराघरात पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. हाच व्हिडिओ असं नाही तर अशा प्रकारचे प्रेरणादायी व्हिडिओ जरूर शेअर करा. आयुष्यात संकटांनी खचलेल्या लोकांना यातून जरूर प्रेरणा मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, युद्धवीर या तुमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहे अशाच एका जबरदस्त वीराचा प्रेरणादायी जीवनपट. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.